राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ अजित पवार उपस्थित होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका सभेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. त्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवारांनी पवार हे जनतेला चांगलेच ठाऊक आहेत असं उत्तर दिलंय. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका सभेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. यात शरद पवार यांना हार घालत असताना एक जण त्यांच्या बगलातून आत येण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा पवार हे त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करतात. यावर अजित पवार म्हणाले, सध्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय, साहेबांचा तेवढाच व्हिडिओ काढून हे बघा पवार कसं करतात असं सांगितलं जात आहे. प्रत्यक्ष जनता शरद पवार यांना ओळखते, पण अजित पवार यांनी केलं असतं तर जनतेने म्हटलं असतं होय ते असेच आहेत. आणि अजित पवारांनी असं बोलताच सर्वत्र हशा पिकला. प्रकाश म्हस्के का कोणतरी सांगत होते, पवार साहेबांच्या कालच्या कुठल्या तरी एका सभेमध्ये असे पवार साहेबां सगळे उभे आहेत आणि साहेबांना हार घासतात, त्याच्यात साहेबांच्या इकडं कोणतरी मुलक बाहेर काढतात, तर ते साहेबांनी इकडं कुठं का घेतलं मुलक काढतो म्हणून ते आपलं हे केलं तर तेवढंच बघा पवार साहेब कसं. आता माझ्यापेक्षा तुम्ही पवार साहेबांना इथे किती वर्ष ओळखतात, 84 साली या शहरातनं पवार साहेब खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून गेले, 84 म्हणजे 16 आणि 19 वर्ष किती झाले, 35 वर्ष झाले. आणि एक वेळ तसं अजित पवार मी केलं असतं तर तुम्ही म्हणलं असत हैदराबादीत असत तिकडे, पण तुम्ही विचार करा म्हणजे काही काही बाबतीमध्ये यांनी ज्या प्रकारे हे बोलतात आणि कुणी कुणी त्यांचे लोक म्हणतात की आम्ही घरी बसवणार, कोण बसवणार? जोपर्यंत पवार साहेबांना स्वतःला लोकांच्या मध्ये एक जवळीकीचं नातं त्यांचं झालेलं आहे, प्रेमाचं नातं, आपलेपणाचं नातं तयार झालेलं आहे, तोपर्यंत पवार साहेब त्या ठिकाणी थांबणार नाही. तुमचं पाठबळ असेपर्यंत त्याच्यामुळे यांनी निवडणुकीच्या निमित्तानं 5 वर्ष त्यांनी काय केलं म्हणजे सरकारने आणि आता पुढच्या 5 वर्षात काय करणार आहे जसं आम्ही जाहीरनाम्यामध्ये सांगतोय.